हिरणवाडी येथील गांधी भवनचा उद्या लोकार्पण सोहळा. सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीने पिरणवाडी येथे बांधण्यात आलेल्या भव्य गांधी भवनचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळे यांच्या हस्ते या भवनाचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील राहणार आहेत. पिरणवाडी येथे स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रामध्ये महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 3 कोटी रुपये खर्चातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्याविषयीची सर्व पुस्तके, छायाचित्रे आणि वस्तू यांची मांडणी या केंद्रात आहे. नजीकच्या काळात येथे डिजिटल प्रदर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकल्पांची उभारणी करण्यात आली असून राज्य सरकारने यामधून महात्मा गांधी यांना मानवंदना दिली आहे, असे आमदार अभय पाटील यांनी म्हटले आहे.